लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी जगले. त्यांच्या विचारांना कृतिशीलपणे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या नावातच अन्यायाविरुद्ध समाज एकटवण्याची ताकद आहे, असे मत ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्त लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी शेतकरी समाज हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिबा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनावेळी माजी महापौर सागर नाईक, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, शंकर मोरे, लीलाधर नाईक, रविकांत पाटील, ॲडव्होकेट भारती पाटील, लता मडवी, सायली शिंदे, प्रशांत पाटील, शशिकांत राऊत, माधुरी सुतार, नवीन गवते, प्रकाश मोरे, समाजसेवक शिरीष पाटील, संदीप म्हात्रे, सुनीता हंडे पाटील, रॉबिन मडवी, किशोर पाटील, शेतकरी प्रकल्पग्रस्त, स्थानिक विविध जिल्ह्यांमधून आलेले दिबा पाटील यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.